हिजाब घातलेली एक मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान होईल असं वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलंय. हिजाब परिधान केलेल्या तरुणी महाविद्यालयात जातील, जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, डॉक्टर्स होतील असंही त्यांनी म्हटलंय. कर्नाटकात हिजाबचा विरोध केला जातोय आणि त्यावरूनच त्यांनी हे वक्तव्य केलंय. हिजाब निकाब पहनेंगे, कॉलेज को जाएंगे, डॉक्टर भी बनेंगे, कलेक्टर भी बनेंगे, एसडीएम भी बनेंगे, बिजनेसमैन भी बनेंगे और एक दिन याद